ಮುಜ ಮೊಗಾಳ ಭಾವಾನು ಆ ಭಯ ನೋ ಪ್ರವಂತ ಮುನಿ ಕಾ ದೊಳ ಗೈರೇ ಗಿಹಿಸ ಕಾನ ಆಸ್ಪತ್ರೆ ಆ ಸ್ಪೆಷಲ ತು ಧಾಕ್ಟೇರ ಥರ ಬೋರ್ಡಾರಿಸೋರ್ಡನ कसे कसे केल्या कितेन दिसना तुझी कशी परीक्षा करची काय दाखतेरान एक वडली दंग चिट्टी वडली एक ताली आयलो आणि दाखले हे तुका दिसता की ती ताली काही व्हडल्या साधारण एक कितली ओढ असली तो म्हणता डॉक्टर हे चारे गी ह्यो ही वडली ताली लहान ता दिसता तर तका दि आणि कसे पार येऊचे बरे करचे सांगा कितन दिसना ताजी दिस सोमा करची बरी ना आजी शुभ वर्ते सोमा जायना सो एकलो मनीस तशी सोमा जाऊची बरी ना जिज विषात कीळ अभिप्राय असो तो जिजूक त्याच्या घरा जेवणाक आपयता आणि भवन आणि भहिणी

पण एक स्त्री कोणेच आपना त्याच्या घरा गेली गे ताने आपोवना तिका आपोव आप तिक ताचे थं ताका त्या, त्या स्त्रियेविषयी जायते कोटेपण कळीत असले आपय एक स्त्री जे जेजू असले कडे गेली आणि देवाचे उतर सांगता लोकाचे सुवार्ते आद्ये तेरा वाक्य विसनी नो चाराई कुशीचं लोक येतलो आणि देवाच्या राजा जेवणाक बसतलो భాన అని భో సర్గాన్ థౌసండ్ జీణా మళ్ళీ హంగర ఆ పవిత్ర బలిదా వేనా భాన అని భయన భూగ్యా హక్కు అస హిగనిటీ స్త్రీనాస్తున్నా అయినా तान सकल पडलेले कुडके ते फेटे खातात तितले भाग बाग पुरो सी मका आणि चुका माझ्या भावन आणि बहिणी न मेजा बंतनी बसोन हक्कान जवण जेवचे हक्क असा एक स्त्री त्या बापान आयली आणि माती वादी आठ वाक्य इकरा म्हणता उदे तिथं आस्तम ते जायतो लोक येतलो आणि अब्रहामच्या इजाकाच्या आणि जाकोबच्या सांगाता सर्गींच्या जेवणात

जिजूच्या लागी असली जिजूच्या पाया तळा आसली आणि देवाचे उतर सांगता ती जिजूच्या पाटल्यान राहून रडताली जिजूच्या पाटल्यान राहून ती रडताली जिजूच्या मुखार रवून तिका धैर्य ना जेदना मनीस पाता कादारता एक लहान शे पाता कादारता म्हण चिंत्या काली सूख केली म्हणून चिंत्या आवय बच्या मुखार तकली सकल घालून रावता

आणि ज्या पातकी स्त्रिया जेजू सरशी वन हटले पातोर मारूंक तिने जेजूचे मुखामळ पळवून आणि जेजून तिचे मुखामळ पळवना तो बागवन रेवेर बरयतालो आज त्या स्त्री जेजूच्या पाटला रवली आणि जेजुनी तिका पळोना फकत जेजून तिका पळले जाल्यार तिका लज दिसली आज माझ्या भावन आणि भहिणी म्हजी आनी तुजी पातकां

आम्ही कितले लागी असं जय म्हणजे निमाण्या जेवणा जु हा जेजूच्या लागी इतलो की अर्ध्या तकली दर नाच आता माझ्या भावांनी भयणी जिजू तितले लागी पूण ही स्त्री आसली कितलो चड मोग दाखल पळया या स्त्रियेन कितलो चड मोग दाखयलो म्हळ्यार चंद्रकांत शिसलेन ते मॉलादिक तेल आता आम्ही हमस दुडू बंगार लॉकरात दळार जेजूच्या काळात त्यांचेकडे बंगार शिंगार ना तल्ले जे किती मॉलादिक शिजलेंत तेल असताले त्यांचं त्यांचे दाज जसले या स्त्रियेन पहिले तिचे किती दाज म्हणून असा ते जेजू खातीर तिने त्याग केले दुसरे तिच्या केसांनी जिजूचे पाय पुसले वस्तुरान पुसल्यार नितळ जाता केसां पुसल्या हे सवाल हा तुमक विचारता कित्या केसांनी पुसचे किया तिने केसां पुसले असा अर्थ किती देवचे उतर सांगता कोरिंदगारांक बरेले पहिले पत्र अध्य इकरा वाक्य पंधरा म्हणता स्त्रियांक लांब केस गौरव स्त्रियांक लांब केस गौरव जे कितें ती मुकूट मुकुट म्हणून त्या तकलेर वैर तें ते कितें गौरव म्हूण असं तें गौरव म्हूण असा त्या संगतीन जिजूचे पांयांची धूळ तिने पुसली तर कितलो मोग पळया सोमिया मजे गौरव वही पूण तुझे मुखार हें मजे गौरव कितीच नाही देखून तिने मात्याच्या केसांत तुज्या पायाची धूळ हांव योग्य न्हय तितल्या वरत्या मोगान तिने पुसले आणि माझ्या भावन आणि बहीणी आणि त्या पायांक किस दिले पुसचे काम गुलामाचे जेजूच्या काळार धनयेचे पाय उदकान दोन गुलाम पुसतलो पहिले ताणें केले वय गुलामां बरी पुसले आणि एक सड आणि एक डीड तिने केली ते जाऊन आसा बावन आणि बहिणीनो उमेद दिले स्लिस वाईप द फीट लवस ओन्ली किस उमो वरतगी पुसचे वरते गी ज्या स्त्रियेन कॅस पुसूक वापरले आणि तिचे वॉंट मेळेवंट ते जेजूचे पाय उमो देऊक वापरले तर हंगासर कितल वरतो मोग पळया देखून माझ्या भावन आणि बहिणी नेजू हे पळले जेजूक तिची पातकां एकच दिसली ना तिच्या काळजात बरण ओमतमसो मोग तो दिसलो देखून सिमांत्रिये ती पातकांच दिसली पातकांच दिसली आणि सिमव त्याच्या जा काळजात चिंता ही कसली स्त्री काय ताने स्त्रियेविषयी पाड चिंतले ना ताने जेजू कोटे चिंतले तो म्हणता असली एक कोटी स्त्री जेजूच्या जे पाया पट तिने दिता जाल्यार वो मनीस कित कोटो ना देखून म्हज्या भावन आणि भहिणी नो देव्या उतर आमकां सांगता जु आद्ये दोन वाक्य पंचवीस मनशांच्या कितें किती तें बरो बरं आसलो जिजू देखून शिमवच्या काळजांत ताणें उलयलें ना ताणें ताजे पदकां काळजांत भितर दामून दवरली आणि पातकी स्त्रियेन जेजूच्या पायांक ती समर्पिली कोण बरी देखून ते असलो जेजू म्हणता सीमा तू काळजा मुजेविषयी चिंताय चिंत आणि असल्या कोट्या चिंतपांनी एक मनीस जेजू सरसी तो जाऊन असा नथानयल जुवा आदे एक वाक्या साडीस आणि सुवात नजर येते ताऊन किती बरे येत युसी नजर येते ताऊन किती बरे येत म्हणून जेजूची कोटे चिंतून आयल्या व्यक्तीक जिजू म्हणता नथान येल खरो इस्रायल घर तू तुझे तें तें कापाट कापाटपन ना कापाटप्ण असले आप असल्यारी जेजून ते दाखवून देऊ ना ते धापून वेले किती ताने वरतो मोग केलो जेजूचे आज भाऊन आणि बहिणी ज्या व्यक्तींक समाजातून पयस केले समाजाने पातकी म्हणून त्यांना सांगले जिजून लागी ओढले एक स्त्री एक समाजाने जाते पयस केले ती कोटी तिने काजारात वचनाये देवाळात तिचे रक्तस्राव वरवीं ती मेळी झाली आम्ळे आणि जिजून तिका रस्त्याचे मोदे आपडूक सोडले असा अर्थ इतलेंच ज्या व्यक्तींक समाज पयस करता तिजू लागीं करता भारतीमे कुर्डो जाऊन पैस तो बॉ मारताला ता थंसून गून करता असले पण जिजू म्हणता ताका हांगा रस्त्याचे मधे आपोवन हाडा येदोड मुसरे तुम्ही रस्त्यांतल्यान ताका पयस पैस धडले आणि तो मेन स्ट्रिमाक येऊन दी म्हणून जिजून ताका लागीं हाडले देवाचें उत्तर असा भावन आनी भयणी न्हू आयची जेजू म्हणाल एक उतर की वर्ड ऑफ दीस टुडेज रिफ्लेक्शन देखून हांव तुका सांगता जायती तिची पातकां तिका बगसल्या कारण तिने दाखल वरतो मोग जं वरतो मोग आसा थंय जयती पातकां बखसली दाखल्याक हांव सांगता आमच्या घरा एक ल्हान भुरगें आसा दोन वर्सांची मोबायल सकयल गाले जाल्यार म्हाका राग येना किती म्हळ्यार हांव त्या भुरग्याचो वरतो मोग करता तेच मोबायल म्हज्या भावांनी गे भहिणीं गे सकल घालून फुटले चिंत्या हा एक वर्ष झाल्यावर त्यांना पुरपुरतो जं मोग असा थं हा सुख सोधूक वसना जं मोग असा थं सगळे मला बरं दिसत सगळे हाऊमान सोसून वरता तसेच दे जेजूच्या मुखार सर्व भरगी माझ्या भावना आणि भहिणीनं पेदरून बरं या पहिल्या पत्रात आदे चार वाक्य सात म्हणतात मोगावरवी जयती पदकां बक्षसतात दिवनॅस आणि no no, no एक उतर असा देर इज नो फगिनस विदाऊट लाव देर इज नो लाव विदाऊट द फगिनेस देखून आज आम्ही जिजू मुखार बसल्या कुमसारीन चढ पदकां बोगसतात गी जायत्या मोगान चढ पदकां भोगतात गी म्हणजे सवाल मला उद्या जयते सुटवे कुमसार तुजे तुझे एक एकचुरी मोग ना तर देखून माझ्या भावन आणि भहिणी

दनपराच्या वेळार कोणी मोग सोदिनात जिजून दनपराच्या वतच्या वेळार मोग सोजलो आणि बांटार कोणी मोग सोदिनात आणि जिजून बांयच्या काटार मोग सोदलो देखून मोग मेळनातल्या व्यक्ती मोग मेळनल्या जाग्यार आणि मोग मेळनातल्या वेळार जर तर जिजून मोग सोदलो तर आज बावन आणि भहिणीन आम्ही देवाचे उतर हाडलां आज थोड्या थे काहीच मोग दाखवच जायना चिंत्या जेजून मोग दाखयला आज आम्ही देवचे उतर निया आमच्या काळजांत जितलो सड मोग असा तितली सड आमची पदकां बगसतली ती खरे देखून हे बलिदान भेटत असताना जेजूसो आनि सड मोग करू सड मोग करो म्हणजे कशें जिजून तू म्हणा जर तर तुजो एकलो शेलो विसारता तर तुजो दोगलोही दी जर तर तुजो एकलो तुजो दगलो इसारता तर एक मैल ताचे सांगा चलव ता बळवंत करता तर दोन चल वॉकिंग एन एक्स्ट्रा मायल क्रिश्चनिटी इज नथींग बट वॉकिंग एन एक्स्ट्रा मायल देखून थोडे फावटी थोड्या व्यक्तींक थोड्या सुवातेर मोग जगू दो ना जेजून दाखयला आम्ही प्रयत्न कर